तू काय नमस्कार आणि तुम अंगभर दिसले तुम्ही आज म्हणजे मुलाखत म्हणजे घराकडे घेऊन येईल म्हणून चढ आणि चढ तुम्ही दोघांनी देऊ करतो परत परत उलवचे आणि फाटे फाटे उलयले सर्दोर अडीच वरा उलयले पण प्रत्येक फाटी दिसतात की बाबा आणि इव्हन व्ह्यूअर्स सुद्धा जे आमचे टीम सुद्धा जे म्हणत असतात की बाबा परत सर आणि गोष्टी तुमची जी भाषा हा तुझे मूव वेगळं हा ते डिफरंट डिस्कशन परत येले असतात एक कॅज्युअल डिस्कशन आणि स्पेशली सर एक भुरग्यांचे खूपच प्रॉब्लेम असतं की अजूनही कन्फ्युजन असतं की बाबा बिझनेस कसे करू स्पेशली हॉटेल लाईनिंग कसे वाचव अजूनही कन्फ्युजन असतात सर म्हणजे अजून सर हॉटेल मॅनेजमेंट करतात म्हणजे सगळं वगैरे करून नेता येतात पण एक प्लॅन गावाना सर ऍक्च्युली त्याच्या रिगार्डिंग छोटी उलवपाक जाय प्लस थोड्यांक तुमचे चाइल्डहूड त्याबद्दल खूप जाणून घेऊपाक जाय आम्हाला खूप असे कमेंट्स किंवा क्वेश्चन्स म्हणपाक जातात अशा येतात आणि मेन म्हटल्यार की तुम्ही सर अजूनही 84 एज झाली तुमची झाली तुमची सर अजूनही अजूनही तुमच्या स्वतःच्या हॉटेलांनी वयतात पूजा करतात ऍक्टिव्हली सगळ्यांना मेळटात इवन खंयच्या तुमच्या हॉटेलात कस्टमर्स येतात त्यांना स्वतः पहिले तुम्ही सर मेळटात इतले सगळे असून म्हटलं ना ओव्हरऑल जितले उलयता इतले कमी तुमच्या बद्दल तर थोडेसे अशेच कॅज्युअल एक डिस्कशन करपाक जाय सर एक आमकां तुमच्या बद्दल एक कुकळी गावचे लोकूच असे आहात की तुम्ही असे वेगळे असतात ते जाणून घेऊपाक जाय कुंकळे म्हजो गाव मरीडा कुंकळे म्हजे नाव रोहिदास रघुनाथ देसाय किदें आवयचे नाव लक्ष्मी आनीक म्हाका आतां धाकली भावंडां सदांच दाद 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 म्हणा धाकली भावंडां म्हणटरीच व्हडलो भावूय म्हाका दाद म्हणा व्हडलो भाव म्हणटरी आवय दाद म्हणा आवय म्हणटरी बापोलय दाद म्हणा आनी गांवांत सगळे म्हाका दाद 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 म्हणा रोहिदास म्हण नांव म्हाका सोपेपणे इचारलं जाल्यार कोणाक खबर आसची ना पूण सगळे आख्खे गोंयभर म्हाका दाद म्हणला वळखता कळना हे म्हजे पयले आनी दुसरी कितें आहा आमचो बापूय पुलीस आसलो सांग तुमकां ती तुमकां सांगलें ना ह्या फुडें खबर आनी आमी तेन्ना ल्हान म्हणजे आठ णव वर्सांचे बापूय पुलीस आसलो बापूय आमचो हिंगा आसलो कुडचर आसले कडेन 1948 सत्याग्रह येयले सत्याग्रह येयले म्हणटरी तेणें तेजेर एक्शन कांय घेयलें ना सत्याग्रह म्हळ्यार विदावट कांय अमुनिशन बी घेनासना तेणें तेंकां लाठीचार्ज केलें ना म्हणल्यार तेंकां भितरय उडयलें ना आनी तेका एक एम आसलो आनी तो सांगत सद्दांत नेहरूची गांधीची आमकां खबर घरा भितर सांगत तेजे मनाक आसले हे आमी परके राज्यांक आमी सर्वीस करताय परिस्थिती प्रमाणे पूण त्या दीस तेणें तेंचेर एक्शन घेयलें ना म्हूण तेंक भितर उडयलें ना कित्याक ते कांयच घेयना आनी येयलाय ते फकत तेमी स्लोगन दिलाय आनी कांयच ना हेका लागोन मुगे बापायचेर एलिगेशन घायले 48 तेणें तेंगे अरेस्ट केलें ना तेंगे तेंगे बडयलें ना आनी अशें म्हणोन आरे ते मनीस न्हू आमगे बापायले म्हाका दिसता म्हजे भाशेन मान आसलें काय दिसता तेणें तेंकां हें केलें ना आनी 24 वरां भितर तेका पणजे ट्रान्सफर केलो 24 वरां भितर पणजे ट्रान्सफर करतरी मागीर जालें त्या प्रमाणे तो करूंक लागलो कुंकळसान हिंग येवपा आनी असो एक दीस लागलो म्हणला आतां अर्द म्हायती एक अर्द दिसूच काबार जायी 2-3 फेरीबोट लाग आनी कितें अशें आनी आमगे आजयेक खूब दूख जालें त्या टायमार आमी पळयल्ले आपणा चेड्याक ट्रान्सफर केलो म्हणून म्हणटरीत हिंगे तरी आमगे बापूय पुर्तुगेज खूब शिकल्लो तेगे अजूनय म्हजे कडेन हें आसा सगळें ब्लॅ दिंदाद आनी चलतालो तेन्ना तेणें 50 वर्साक तेणें एग्जाम दिली हिंग दिली आनी एग्जाम दिवन तो पासय जालो म्हणजे आतां इन्स्पेक्टर म्हण ते सुपशेप म्हण तेन्ना तो जालो पास आनी तो शेनवार दीस तो घर गेल्या कडेन आसलो सिताराम देसाय म्हणून हिंगा आल्तीन अजूनही त्यांचे ओल्ड घर आहा ऑल इंडिया रेडिया सकल अजूनही तीच मॉडेल त्याच तितून त्या घरा हांव जेवन गेला आनी तेन्ना थिंगा आमगे बापूय जेई आनी बापायले कोण सयरे बिरे शहर शिकताय तेंकां बापूय थिंग जेवण तेंकां दिवं लाय जेन्ना तेका कळ्ळें तो बडो आपणा स्वता गाडी घेवन बापूय आमक घर गेल्लो शेनवार दीस तेका घेवन आयलो कुंकळे हिंगा पणजे
पणजी घेऊन येलो आणि त्याने आपण ऑर्डर दे म्हणले. त्याने ऑर्डर दे म्हणजे त्याने सांगले तुझे लिगेशन हा तो ताळवलो सारखो आणि हे केली गडबड आणि आमगे बापूय तसो न पण त्या राग येलो. आता सकल्याकडे मागले एक दिस वसून त्यांनी म्हणलं आता डीएसपी म्हणलं त्यांनी दोन वर हंगा इंडियन जातरी लागून दोन तीन आता कितल्याच डीएसपी आहे तो युरोपी त्यांनी ती बोले गेलो ती ऑर्डर मागो त्या मग त्याने सांगले तुझे रेलिगेशन हा त्या फुडे तुका आपणान इन्क्वायर झाल्याशिवाय देऊ जायना. त्या दीस बापूय म्हणजे रिझाईन जाऊन गेलो सोमती 1950 रिझाईन झालो गेलो. अजूनही रिकॉर्ड काढू मेळ जाला असतले त्याने रिझाईन झालं ते आणि मागीर मातसो नंटून टेन्स झाले बशेन सो जाण आम्ही भाऊ भयणी आणि मागीर 53 गेलो तो अटॅक येलो गेलो त्यांना म्हणजे 12-12.5 वर्सां म्हजो फाटलो भयण आसलो ती 9-8 वर्सां भाव आसलो मोती म्हणटो तो 6 वर्सां भयण आसलो अशें इतली. आनी रिझाईन झाले तेन्ना तशी मेंटल स्टेट कशी आशिल्ली बरी आशिल्ली म्हणजे बरी तो टेन्शन गेलो टेन्शन झालं तेका आपण इतली हे केला आपण इतलं शिकला आपण पास झाला आपणाक ती ऑर्डर दिली ना आणि मातशी टेन्स घेतली त्याने ते आता आम्ही आम्ही जाणे आम्ही असा न्हू आणि त्याका ते टेन्शनान किती अटॅक गेलो अटॅक येऊन गेलो कळलं आणि त्यांना आम्ही लहान आणि त्यांना जाणा सगळी पेज मागीर आवयचेर पडला आमच्या आज ती आवय आसली मग आम्ही सगळी भावांनी उरली. सर आवयन धाडसान दिल्ली म्हणून तुम्ही हंगा आयज उभे आसा त्यांच्या खाती आयज तुम्ही हंगा उभे आसा सारखे. त्या टायमार सयरे धायरे कोण नाही तितू मध्ये भाव आमचो आझाद गोमंतका भितर सरलो भाव वड आसलो तो आझाद गोमंतका भितर वचून लवंडे आमचो लिडर आसलो त्याच्या फाटल्यान आम्ही त्याक साथ दिलो आणि 1954 2 ऑगस्ट नागारवायली सिल्वासा म्हण थिंगा आझाद गोमंतक दलान तेमी गुरिगान तेमी आपणा ताब्यांक गेले आनी तेन्ना ते मनीस थिंगा पांकले बिकले आसले ते पळोन गेले म्हणला जाता पयर हांव वचून येयला सिल्वासाक थंय व्हडली तितली हे ना ते पळोन गेले आनी ते इतले जातरी ते गोंयांत तेमी येयले बेळगांव त्यांचे एक हे आसले कॅम्प आणि एक सेजीबागांक सेजीबागांक म्हणलं आमक लागी लागी म्हणला लागी म्हणला 60-70 किलोमीटर आणि थिंगसान ते आक्रमण करू लागले आणि माकी याद आहात त्या प्रमाणे हांवूय मात तितून सामील झालो कितली 15 वर्सां सुमार जाल्ली म्हाका आणि जेन्ना जेन्ना ते येवप गोंयाक तेन्ना आमगेर तेंका आसरो दिवप आणि आमगे आवयन तेंका रांदून वाडप हे करप पूण एक आसले तेंचे ते चोख जाण नाल्या 5 जाण न्ही तेज्या वयर जाण नाहले आनी लिमिटेड गुळयो लिमिटेड हे तसले ते दिसा सगळी रात दिस न्हिद राती केन्नाय घरान न्हिद नाहले कित्याक राती आमक रेटी पडो ते कशें सांग तुका तेंका अमुनिशन जाल्ले तेंका गुळी जाल्ल्यो तेंका जेवण जाल्ले तेंका न्हेसोवप आंगरोंक जाय आसले इंडियन गव्हर्नमेंट तेंक कांयच पे करनासलो कांय पयशे दिनासलो ते प्रत्येक व्हडली मिनेरां ते लेटर धाडी आमकां हेल्प कराय व्हडली भाटकारां त्या प्रमाणे लोक तेंकां थोडी थोडी दी आनी म्हाका याद आ प्रमाणे सुपागुडी म्हण थिंगा पयली तेमी अटॅक केलो आझाद गोमंतक दलान 3 पुलीस आसले ते सरावंडर जाले तेंचे कितें अमुनिशन आर्मां आसलो ते घेवन ते गेले. सेकेंड अटॅक पोर्तुगाळी केलो थिंगाय 3 पुलीस आसले तेवूय भिले सरावंड जाले ते आर्म थोडे आसले ते घेवन गेले म्हणटरी हे गेले आतां येदे येदे अमुनिशन वाडो लागले. थर्ड तेणे कुंकळे अटॅक केलो कुंकळे पोलीस स्टेशन बारोडाच्या बँकाच्या ओपोजीट इस्माल म्हण तेजी बिल्डींग अजूनही ओल्ड आहा त्या बिल्डींगेक 1st फ्लोर तेमी अटॅक केलो आणि 7 पोलीस थिंग आसले आणि त्यांना प्रभाकर वैद राजन कुश देसाय भाव म्हजो आणि दत्ताराम उत्तम देसाय पहिले वयर गेले
आणि इस्कादीचे दुसरे लावले म्हणजे शाबू देसाई, नारायण नाईक, काशनाथ देसाई, दत्ताराम देऊ देसाई, रजनीकांत केकरे, अशे करून 8 जणांनी तिंगा घुरी गायली. आणि थोडी भर पोलीस आला, दोग तीग जण आले, ते मेजापणा हेजेपणा लिपले. पण एक गोविंद म्हणतो थिंग पोलीस आलो. आम्ही कित झाले, भाव ते भीतर सरले. आणि त्यांना तो लिडर हो कोण प्रभाकर होय, ते लिडरशिप त्याचे अंडर, त्याचे अंडर तो वयतरी त्यांनी त्याची बोल्सां तपासलो ना, त्याची बोल्सां पिस्तोल आलेले. इतल्या आमगे भाव ती आर्म आहा थिंग गेलो, त्यांनी ते प्लॅन काढलं कडे आलो ना, ही आर्म आहे आणि थिंग असल्या कोणी फायर करीत मा, थिंग गेलो. या वटेन हो ते पिस्तोल आत घालून करून गेलो, काढून गेलो. आणि दत्ताराम म्हणतो उत्तम दे साम धाकटो येदोसो पण काळी जात दे वेड्डेचो, वेड्डेचो ते खबर हाय, ते खबर असलेली वेड्डेचो तो तेग्यान तेगे मातशी लटाफट झाली. प्रभाकर वयद्यान तेका पळयलो, त्याने काढल्यान तेजी गुळी मारली. गोविंद नायक म्हणतो पडलो. आणि हे इतली जातरी ते मी सगळी आर्मा बिर्मा किती आहलं ती घेऊन पसार झाले. आणि पसार म्हणून आणि गोंयात रावना, ते रावना आले, ते किती झाल्यास डायरेक्ट वसप किती. आणि त्याच्या फाटल्यान आमक रेटी पडप, त्या दीस रेट आमक 1 वरांचेर पडली, रातची 1 वरांची एक वर राती किती. तिंगे तिंगे मडगांव सान पुलिसान येत पसून तेंगे हे जात पसून 1 राती. आणि तिंग आमगे थोडे भाता साक आले, आणि किती आले तुका जाणा, त्या रायफलाक मुखार एक सुरी उत्ता, सुरी ते सुरयेन बी अशे करून आम्ही पळेल न्हू त्यांना. आणि आमगे आवय सामकी पुर्तुगेज म्हणला सामकी आपणा गोवा त्रास केला म्हणून सामकी जेगेन सारली. आणि आमची घराण्याच किती म्हणजे ते सगळी साग बी फोडले कातरले, किती आर्म लिपोन दौरलं जायत काय तिचे कडेन काय ना, निमाणे गेले. पण त्या दिसा आमक स्वतः पळय लागले, ते निमाणे 1963 लोगून आमचेर त्यांची नदर आसली. आणि आमकां खूप त्रास दिले, मडगांव वयले हिंग वयले इतली भुरगेपणां खूप त्रास दिले. आणि त्यांना सोयरे दायरे शेजारी कोण आमगे देराय नासले, शाबुदात ते आसले, ते आसले तेंगे घर साम रोडार आसताले. पण आमगे घर मातशी फुडें आसले मुरीड म्हण तिंगा, तिंगा जीप बी पावना आसली, तेका लागून चड ते हे करी थिंगा. आणि म्हज्या कडेन आनी एक कॅथलिकाक घर आसले थिंगा, ते अजूनय हा तुमक जाय जाल्यार हांव दाखयता. आणि तेंची ताई म्हज्या कडेन आसताली, आणि तेका 4 आसतालो. आणि ते 4 एक देर आसताले आणि सगळं व्हायट कलर. आणि ते देर हि आस ते कळना आसले, आणि तेका निसण आसताली. समज अकस्मात दिसा आसतना पुलीस येयले, ते जर निसणून तेंक भितर वयर घालना, आणि ते येत देवळी ते पाटी आसताले आलो वयल्यान भोंव थिंगा. ते येयला निसण दुसरे कडेन कोण आला खंय येयला कितें कांय कळपा नासले, इतलो सेग्रेत आसलो तो कळ्ळें. पूण तो एक दिसलो घालना, एकच फाटी घडले. पूण ते घडले कशें, ती कणा तरी सायकल चोरली. आनी ते फुलज्यांच मोरायीस आनी आनी कोण दोग तीग जाण येयल्ले. आनी ते हांवें ते घरान दवरले, ते कॅथलिक घर आहा म्हण ते. आनी जेवण बिवण हांव थिंगसान घरा कडेन उडोवं आनी येवप, कितें हिंग कोण आसनासली त्या घरांक. म्हणटरीत हांव जेन्ना आई सांगूंक गेलो, आई येयली वस वस वस, कित्याक थिंग मुखार आमगे एक फोणार आसलो, ते फोणाऱ्या ते चोवपा आयले ती सायकल बी येवन फोणाऱ्या उडयल काय म्हण, काळगे घटन म्हण तिंगा, काळगे घटन म्हणटा आमचे देर मुखार. म्हणटरी आवय आई हे तरी हेंगे आर्मा बिर्मा ते झाडां बिळां हितूंक हेन्ना आमचे हातर तितूंक घालून दवरले. आणि हांकां रेडी जावं म्हणलें, जर तर कितें आसलें तूं वयर आसाय, वयर वचपाचें. देरा हांवें ती निसण बी हाडून दवरली. पूण थोड्या वेळान म्हाका कळ्ळें ते ती सायकल सुचयलो जालें. तो एकूच एक्सिडेंट मातसो हें जालो कितें, पूण अशी कांय ना. पूण जेन्ना कुंकळे पोस्ट वयला थोडे बरे कोणाक कांयच खबर ना, तिशे भुरग्यांक यंग भुरग्यांक व्हरून भितर उडयले, तेंकां खबर लागून ना. एक एक हेमगे प्लॅन कितें तो हेमी केन्ना केले खबर ना. तेंकां यांग म्हणून आझेन मंदीर आनी एक काब कुयेल आसलो, तेणे आमगे ते कुंकळे मनशाक खूब पिडापीड दिली भरपूर. तेंकां पुलिसे वयले मारले, मोदू देसाय आनी कोण तळालकारा म्हणजे अशें तेंकां खबर ना. आनी तेंचें मनां आसलें जातलें आमकां हें स्वतंत्र जावचें म्हणून, पूण हे हितू तेंगे कांयच हात ना कळ्ळें. आनी ते करून वसप. आनी जेन्ना जेन्ना येयी न्हू ते
सारखे फात्या परारी चारा साडे चारा आमगे घरा एंट्री घेयी ते आनी एंट्री घेतरी ते मागीर दिता सुशेगाद सारखे तेंका काडणी बिडणी लाग पावसाच्यो त्यो सगळी काडणी बी काडूं पड जोडू कश्यो तिरवणच्यान त्या वटेनसून गावणीगिरीच्यान रानांतल्यान चलोन येयी ते चलोन रोडान रोडान चलत जाल्यार ते सांपडोंक शकताय न्हू अशें आनी तशी येयी आनी तशें करी आनी तें जातरीत मागीर ते वचपा ते प्लॅन करून येयी पयली आज आपूण हें फुट्टलो आज हे हांव बिवशेचें आरीक उडयतलो हांव हे उस्किणी पायजे तेका जिलेटीन जिलेटीन घालून उडोवप ते कितें आहा जिलेटिना इस्प्ले आहा जिलेटिना ते जिलेटीन लावप आनी वायर घेवन फुडें वचप आनी थंय वयतरी कनेक्ट करप हिंग डूम जिलेटीन म्हणटा तशें कळना तशें फुडप अशें करून हे करी पूण तुका सांगता एक दीस ते आमच्या घरा वो आमकां रेट मारलो कडेन कांयच मेळना ना म्हणलें जाल्यार एक पेपर लेगून मेळना कित्याक पेपर कितें आहा इंडिया गोवा छोडके जाव हे जाव अशें करून जायती पत्रकार दी रे आनी आमचे बारा हे लोक गेलाय ते लोक अशे तरेन ते आमी केन्नाय घरांत दवरना आसले आनी भावाचे आमकां इंस्ट्रक्शन आसले ते घरांत दवरप ना हिंग तणागुडी आमगे शेत बी तर आहाय न्हू तणागुडया हिंगा थिंग घालून दवर आनी जाय तेन्ना तुमी उडू राती येवन उडयाय अशें अशी उडोवन येयाय लोकांक वाज दी अशे तरेन ते तसो प्रभाग घालतो आनी हांवूय दोन फाटी तिरवणच्यान सून म्हाज्या वडे हांव वचून रावन बिवन येयला कित्याक म्हाकाय उमेद आसली 15-16-17 वर्सां म्हणल्यार म्हाका एक एक दिस कित तरी आमी हय आतां जायत ना आतां जावपाना आतां हट केला हय तेन्ना तेन्ना आनी तेन्ना आमकां भितरल्यान रागय आसलो आमच्या बापायक त्रास जाले बापायक त्रास जाले म्हण आमकां जाले आवय आसा म्हण आमी सालवार जाले कितें आनी आवयन आमकां खूब देखय दिली कोणाकय जालो जाल्यार हेल्प करतो आनी तुमचे